पावसाळा सुरू झाला की ओल्या मातीत अंकुराचे कोवळे तृण उगू लागतात. ओली माती मऊ हिरवीगार शालूने जणून नटून जाते. वृक्षवल्ली आमा सोयरी या गीतांचे मणिस्मरण होते. याच आषाढी महिन्यामध्ये वृक्षारोपण केले की वृक्षांना पाऊसधारांच्या पवित्र जलवृष्टीचा आधार मिळतो. आणि याच उद्देशाने आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला रायगड जिल्ह्यातील पनवेल शहरामध्ये आयकॉन फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण अभियान पंधरवडा साजरा करण्यात आलाय. तसेच ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील वसई येथील गोखिवरे गावामधील सरस्वती विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडीत असंख्य वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाची जनजागृती अभियानातून उपक्रम राबवण्यासाठी सहभाग घेतला. डोंबिवलीतील सामाजिक संस्था आयकॉन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास काळे आणि शरद मोझर यांच्या सहकार्याने संस्थेत कार्यरत महाराष्ट्रातील सर्वच पदाधिकारी रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील चौक या ठिकाणी वृक्षारोपण अभियान पंधरवड्यानिमित्त वृक्षारोपण केलं जात आहे. तसेच औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सिल्लोड तालुका शिवणा येथे आणि जालना जिल्हा तालुका भोकरदन या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलंय. सुभाष पटनाईक, स्टार महाराष्ट्र न्यूज, कल्याण, डोंबिवली.